गोटखिंडी तालुका वाळवा येथील एका पळाऊ बैलाचा मृत्यू झालाय. राज्यात लंपी आजारानं अनेक दिवसांपासून थैमान घातलंय. या आजारामुळे अनेक जनावरांचा मृत्यू झालाय. गोटखिंड येथील तरुण शेतकरी उत्तम जाधव यांनी या बैलाचा 4 महिन्याचा असल्यापासून सांभाळ केला. या बैलानं अनेक शर्यती देखील केल्या होत्या. परिसरात तो लाल्या या नावानं प्रसिद्ध होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याला लंपी आजारानं गाठलं व त्याचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. त्याच्या मालकाने त्याला जवळच शेतामध्ये दफन करून त्याला श्रद्धांजली देण्यात आली आहे. मात्र परिसरामध्ये या लाडक्या लाल्याबद्दल हळहळ व्यक्त होताना पाहायला मिळते. गोटखिंडी गावातील एक शेतकरी आणि बैलगाडा शर्यत तिचा छंद असणारे छंद जोपासणारे श्री उत्तम अशोक जाधव यांच्या बैलाच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. यांनी हा बैल 4 महिन्याचं वासरू असताना असल्यापासून सांभाळला, त्याला लहानाचा मोठा केला, घरातल्या माणसाप्रती माणसासारखं त्याच्यावरचं प्रेम केलं. घरातला लहान माणूस असो, मुलांपासून स्त्रियांपासून ते अगदी घरातील मोठ्या माणसापर्यंत या बैलावर प्रेम करणारी माणसं या बैलाला लाभली. त्याचं लाल्या असं नाव होतं. या बैलानं आजपर्यंत 5 मैदानात आपली चुणूक दाखवली. चांगल्या प्रतीची मागणी, चांगल्या पद्धतीची मागणी या बैलाला आली होती. परंतु ज्या या काळात त्याच्यावरती काळानं घाला घातला आणि त्याला लंपी आजारानं गाठलं. मित्रांनो, गेले 15 दिवस झाले या बैलावरचे उपचार सुरू आहेत. एखाद्या डॉक्टरने औषधाची चिठ्ठी लिहून द्यावी आणि त्या मालकानं आणू नये असं कधी घडलं नाही. तब्बल 50 ते 56 हजार रुपये मालकाने त्या बैलावरती खर्च केलेले आहेत. या बैलावरती उपचार करण्यासाठी पहिल्यांदा आमच्या गावातील डॉक्टर विशाल घारे यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर या ठिकाणी आमच्या बावची दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी वर्ग 1 डॉक्टर सचिन वंजारे असतील, डॉक्टर अजयनाथ थोरेसाहेब जिल्हा परिषद उपायुक्त सांगली, तसेच डॉक्टर रवींद्र जाधव प्राध्यापक पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर, डॉक्टर विजय डोके पशुधन विकास अधिकारी मिरज, इतर या सर्व डॉक्टरनी इथं येऊन त्या बैलावरती उपचार केले. समाजामध्ये माणसाप्रती आणि माणसासारखं प्रेम करणारी माणसं असतात, समाजामध्ये असतात. अशाच प्रकारे या बैलावर या घरातील माणसांनी प्रेम केलं आणि अगदी लंपिया आजारानं गाठल्यामुळं असा हा लाल्या या कुटुंबातून निघून गेला आणि घरातील एक माणूस गेल्याचं दुःख या कुटुंबाला झालेलं आहे. आणि घरावरती दुःखाचा जो डोंगर कोसळला आहे, त्यांच्या हाताच्या पोटावर जगणारं हे कुटुंब त्या लाल्यापासून पोरकं झालं असं म्हटलं तर काही हरकत नाही. माझ्या डॉक्टर्स अधिकाऱ्यांना एकच विनंती आहे की शासन दरबारी असं काही या बैल मालकाला आर्थिक संकटातून सावरण्याची ताकद देण्यासाठी किंवा दुःखातून सावरण्याची ताकद देण्यासाठी या मंडळींनी आर्थिक शासनाकडून जी काही आर्थिक मदत मिळेल त्या मदत या कुटुंबाला द्यावी आणि त्या कुटुंबाला सावरण्याची संधी द्यावी. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतो.